होते याचं बारकीने लक्ष ठेवून आहेत ते। आणि पाहूया पहिलं शतक हातळण्यासाठी स्वतः चेंडू त्यांच्या हातामध्ये आहे। गेले 2 दिवस त्यांनी देखील स्पर्धेला भरपूर वेळ दिला होता आणि निश्चितच या खेळपट्टीचा अंदाज ते जाणून असतील की कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी। मात्र समोरच्या संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये। फलंदाजाची जी जिम्मेदारी आहे पहिल्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये ती उमेश आणि किशोर यांच्या खांद्यावर। वेताल कोपर या संघाकडून ही सलामीर जोडी। उमेश एक अनुभवी खेळाडू आहे, पाहूया आपल्या अनुभवाचा कितपत फायदा उचलतोय आपल्या संघासाठी। तर तिसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते गोलंदाज प्रमोद भोईर। आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड देखील सज्ज आहेत, आमचे डीजे मॅन सूरज, तसेच प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम। तिसऱ्या दिवसातील पहिला चेंडू प्रमोद भोईर शॉर्ट रनअपनी ओवर द विकेट, बॉल टू ड्राइव, करारा ड्राइव, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार। अतिशय चांगला फटका, चेंडू देखील खराब नव्हता, मात्र फलंदाज देखील कौतुक करावं तेवढं कमी। पुढील चेंडू उमेश यांच्यासाठी, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, भव्य शत्ररक्षक शिवा चेंडूच्या खाली आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये अप्रतिम झेल, चौकार। अतिशय चांगली वापशी केलेली प्रमोद भोईर यांनी। पहिले चेंडूवर जरी चौकार खाला तरी मात्र दुसऱ्या चेंडूवर आपलं मनोबल वाढवून अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला आणि फलंदाज उमेश याला झेलबादच्या स्वरूपात बाद करण्यात यश मिळवलं। झेल देखील चांगला टिपलाय शिवाय यांनी, लॉंग ऑन सीमारेषेवर लगत चांगला झेल टिपलेला आहे। लाईन चांगली आहे मी तर म्हणेन प्रमोद भोईर यांची। आपण जर बघितले तर हे जे दोन्ही चेंडू हातळलेले आहेत ते बरोबर लेगस्टिकच्या लेगस्टिकवर हातळलेले आहेत, यॉर्कर लाईनचे चेंडू होते दोन्ही। पहिले चेंडू निश्चित चौकार पेश केला होता मात्र दुसऱ्या चेंडूवर हवा तसा समाचार घेता आला नाही, चेंडू हवेमध्ये होता आणि कुठलीही चुकी न करता एक चांगला झेल इथं संपादन केलं तो शत्ररक्षक शिवा यांनी। 1-4 यानंतर दुसरा सामना जय हनुमान भावाले आणि कालिका माता कालवार असा असेल। तरी दोन्ही संघाच्या सहकार्यांनी लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे। आजच्या तिसऱ्या दिवसातील आपण दुसरी लढत लगेच या सामन्यानंतर पाहणार आहोत, जय हनुमान भावाले आणि कालिका माता कालवार। कृपया प्लीज आपण जरा टीम मीटिंग कमी करा कारण की 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत। बी के मंगेश भोईर, प्रमोददादा भोईर, मी खास करून जे शत्ररक्षण करते ते संघाला विनंती करेन कारण की आपण जास्त वेळ घेऊ नका। डावखोर आता फलंदाजी करणारा फलंदाज किशोर स्ट्राईक वर आहेत। गोलंदाज प्रमोद पहिले चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट। हा चेंडू अतिशय चांगली लाईन आउटसाइड अपस्टॉम वरचा चेंडू होता, फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवला होता आणि गोलंदाजाची एक चांगली खून आहे। जर असे चेंडू आपण टाकले तर निश्चितच फलंदाजाला थोडी अडचण निर्माण होऊ शकते। अतिशय चांगली लाईन ते मात्र आडव्या बॅटने केलेले आहेत, चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। मिड विकेटवर मला वाटतं राजेंद्र मडवे आहेत, माजी उपसरपंच ग्रामपंचायत वॉल। स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती किशोर यांना, एका दावीने संघ पोचतोय तो 1-5 वर। एक बात 5 धावा रोहित
प्रमोद भोईर यांनी आतापर्यंत चार चेंडू हाताळले, एक चौकार, एक सिंगल, एक विकेट आणि एक डॉट। चांगली गोलंदाजी। जय हनुमान भावाले आणि कालिकामाता कालवार पुढील लढत। अतिशय चांगला चेंडू, अपेक्षित उचली प्राप्त केली या चेंडूवर, चांगला बाउंस दिला होता प्रमोद भोईर यांनी। मी मगाशीच उल्लेख केला की गेले 2 दिवस प्रमोद भोईर यांनी खेळपट्टीचा अंदाज नक्कीच बांधला असावा, कारण की कुठला गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतो याचा बारकाईने अभ्यास देखील त्यांनी केला असावा। चांगली गोलंदाजी, 6 धावा 1 गडीबाद, 5 चेंडूंचा खेळ पूर्ण। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आणि डावखुरे फलंदाज किशोर या चेंडूचा सामना करतील। हेरी गो, ते मात्र मिड विकेट क्लिअर केलेले आहे। पाहूया चेंडू जातोय सीमारेषेकडे, डीप मिड विकेट, सीमारेषा क्लिअर आणि तो चौकार किशोर यांच्या बॅट मधून, गुड शॉट। थँक्यू ढीजे। निश्चितच उमेद जरी बाद झाला तरी मात्र हा जो शेवटच्या चेंडूवर चौकार आलेले, या चौकारांनी मात्र थोडासा दबाव आहे तो वेताल कुपर या संघाच्या वरून थोडासा आटलेला आहे। वेलकम गुरुदत्त फोर्टीप्लस संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि आमच्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे विद्यमान खजिनदार, आमचे माणकुली गावचे आदर्श व्यक्तिमत्व गुरुनाथ आत्माराम माली यांच्या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते। वेलकम गुरुदत्तांना माली, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। क्रिकेटवर ज्यांचं अपार प्रेम आणि क्रिकेटचे एक निश्चित चाहते आहेत, क्रिकेट सामने कुठे असो आपल्या परिसरामध्ये ते आवर्जून क्रिकेट सामने पाहण्यासाठी आपली हजेरी लावत असतात, उद्या आपण त्यांना देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत। गुरुदत्त मानकुली संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहे। स्पीडअप करा जरा प्लीज, प्लीज मी विनंती करतो शेलोमा तवल सर्व मित्रांना की आपण वेल कमी घ्या, कारण की आज 3रा दिवस आहे, आज 9 सामने खेळवायचे आहेत न गेले 2 दिवसापासून, आज सामना देखील उशिराने सुरू झालेला आहे। वेलकम सुस्वागतम, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। पहिल्या षटकामध्ये 1 बाद 9 धावा, दुसरं शतक हाताळण्यासाठी स्वतः बालकृष्ण आलेले आहेत बीके। सर्व शतरक्षक डीप मध्ये पाहतोय, पॉवर प्लेच शतक संपलेलं आहे। बीके क्रॉस द लाईन ओवर द विकेट, अतिशय चांगला चेंडू होता, अलक्या हाताने चेंडूला पुश केले, राजन मडवे यांच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते। जिथे 1 धाव होती 2 धावा 3 धावा पूर्ण झालेले आहेत, चुकीला माफी नाहीये, तुम्ही जेवढ्या चुका कराल तेवढ्या संघाला घातक ठरू शकतील। शत्ररक्षण हे तुमचं क्रिकेटमधलं मुख्य घटक आहे। गोलंदाजांनी चांगला चेंडू हाताळला होता, फलंदाजांनी देखील चेंडू खेळून काढला होता, मात्र शत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झालेली आहे। वेलकम विलास बालू, आपलं सरसे स्वागत आहे। आपला सामना हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि खरोखर ज्यांचा सिंहाचा वाटा आहे तेच खेळाडू विलास बालू यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन। वेलकम सुस्वागतम, त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी देखील इथं पोहोचलेले आहेत। बीके किशोर यांच्यासाठी हा चेंडू चांगला चेंडू आहे, धावसंख्या 13। पुन्हा एकदा चांगली लाईन आहे, बीकेनी या फलंदाजा फुटवर चेक केलेली आहे, कारण की याआधी प्रमोद भोईर यांनी देखील असे चेंडू हाताळले होते तेव्हा ते पूर्णपणे बीट झाले होते आणि त्याच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय बीके, शरीरापासून दूर ठेवलेले आणि गोलंदाजीची एक चांगली लाईन। मी तर म्हणेन आतापर्यंत सलग 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात, थोडेसे क्रॉस झाले होते, चेंडूपर्यंत पोहोचले होते, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग लाँग लेग सीमारेषेकडे, थोडीशी तिथे गफलत नक्कीच झाली होती, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल। 3 धावा मला वाटते तो पूर्ण केलेले आहेत। कैलास पाटील यांच्याकडून वेताल कोपर संघाचा जो डावखोरा फलंदाज आहे किशोर
याला चौकार षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे। धन्यवाद कैलास पाटील, वेलकम राजन पाटील, वीर तानाजी दापोडे। एक षटकार किंवा एक चौकार जरी पेश षटकारासाठी कैलास पाटील यांच्याकडून 500 रुपये। वेलकम राजन पाटील, दुर्वा पाटील, काल निश्चितच आमदार चषक बल्लेणी येथे शेलुमता वल या संघाला या दापोळेच्या रेगोळीच्या संघाने पराभूत केलं आणि आमदार चषकावर आपलं नाव कोरलंय। वेलकम सत्यवंजी पाटील, वीर तानाजी 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू। मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। भरत स्पोर्ट वल वलपाडा या संघाला पराभूत केलं होतं आमदार चषकावर। अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा काल तिथं संपन्न झाली आणि त्या चषकावर वीर तानाजी दापोडे च्या रेगुलर संघांनी आपलं नाव कोरले। दोन्ही आपल्याच परिसरातील संघ पोचले होते, एक चांगली आनंदाची गोष्ट आहे, आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, कारण की भिवंडी तालुक्यातील दोन्ही संघ जय हनुमान भावाले आणि कालिकामाता कालवार दोन्ही संघांनी त्वरित आपण आले जी रिपोर्टिंग करायची। कृपया खरंच वेल खूप घेत आहे आपण, मी आपल्याला वारंवार सूचना करतोय प्लीज। ऑफसाइड रिजन मध्ये चेंडू खेळून काढले रोहित यांनी, एक धाव कंप्लीट। आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण होते राजन मडवी यांच्याकडून, एकाच एक्शन मध्ये चेंडूला उचलले, फेक की केली। दरम्यान दोन धावा कंप्लीट करते दोन्ही फलंदाज, धावसंख्या पोहोचते 2 धावेनी 18 या धावसंख्येवर, 1-18। उमेश 4 या धावसंख्येवर बाद झाले होते, त्यानंतर मात्र डावाला चांगला आकार देण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलेले आहे। 14 धावांची भागीदारी झालेली आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये। ते मात्र बिग हिट घेण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, निर्धावच्या स्वरूपात दुसऱ्या शतकाच्या चेंडूची समाप्ती होते आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर 1-18 धावगतीचा विचार केला तर 9.00 सरासरीनं 18 धावा जमवलेल्या आहेत वेताल कोपर या संघाने। अठरा धावा 12 चेंडू चा खेळ संपलेला आहे। मित्रांनो आपण गावदेवी चषकाच्या तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना पाहतोय, यानंतर आपण दुसरा सामना पाहणार आहोत जय हनुमान भावाले आणि कालिकामाता कालवार। दोन्ही संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करा। 18 धावा प्रमोद भोईर यांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केलं, त्यानंतर बीके यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 8 धावा, त्यामध्ये 3 चेंडू डॉट, 2 तिहेरी आणि 1 दुहेरी अशा 8 धावा खर्च केल्या। प्रवीण येतोय तिसरं शतक घेऊन, समोर फलंदाज असतील ते किशोर। किशोरांना कैलास पाटील यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये लावले आहेत, प्रत्येक षटकाराला 500 रुपये। पाहूया किशोर या संधीचं सोनं करतात का। प्रवीण पहिला चेंडू स्लो बॉल डिलिव्हरी, चांगला चेंडू आतलेले। किशोरांचं वीक पॉइंट ओळखलेलं आहे बिक्की यांनी, त्यानंतर प्रवीण यांनी देखील पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने आतलेले आहे। थोडेसे क्रॉस झाले, आता मात्र हा चेंडू बरोबर बॅटवर घेतलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूवर, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय इष्टरक्षकाच्या मागे। 2 धावे येतील, 2 धावेनी संघाची धावसंख्या पोहोचते 20 वर। 20 धावा तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाले, 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालेले आणि अजूनही या पहिल्या डावातील 10 चेंडूंचा खेळ शेष आहे। पाहूया वेताल कोपर किती धावांच्या टोटल पर्यंत पोहोचतोय, अजूनपर्यंत 9 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत। ते मात्र चेंडू चांगला आहे, मला वाटतं जास्त घाई केली होती या चेंडू खेळण्यासाठी किशोर या फलंदाजांनी, आणि परिणाम स्वरूप आपण बघितलं चेंडू यष्टीरक्षक मंगेश भोईर यांच्या हातामध्ये स्थिर होतोय। आपण पाहू शकतो विठ्ठल नारायण स्टँडमध्ये साधारण मात्रे मला वाटतं तिथे आहेत, शेलुमत कालिकामाता कालवार संघाचे थोडेसे वॉर्नअप करतायत आणि इथे फलंदाज कॉट बेन बाद।
थैंक यू डीजे। पहिले डावाचे 8 चेंडूंचा खेळ शेष आहे। मी जय हनुमान भावाले आणि कालिकामाता कालवार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की त्वरित आपण आल्याची आपण रिपोर्टिंग करा। चालू सामन्यातील 4 शतक संपताच आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत। त्या अनुषंगाने दोन्ही संघांच्या संघनायकांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करा। दुसरा सामना जय हनुमान भावाले आणि कालिकामाता कालवार असा असेल। त्यानंतर लगेच चालू सामन्यातून विजय संघाबरोबर त्या संघाला दुसरा सामना खेळायचा आहे। फलंदाज येत आहेत अनिल। अनिल आणि रोहित ही चांगली फलंदाजी जोडी म्हणता येईल वेताल कोपर संघाची। पाहूया प्रवीण याच्या शतकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे। संघाच्या फलकावर धाव आहेत वेताल कोपर 2-20। प्रवीण ओर द विकेट। अनिल यांच्यासाठी लो चेंडू होता। कार्पेटी सरने चेंडूला केलेला आहे डीप मिड विकेट वरून चांगले शतरक्षण। 2 धावा कंप्लीट। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या झाली ती 22। शेवटचा चेंडू शेष। नाणेफेक जिंकल्यानंतर जो शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय मात्र मी तर म्हणेन चांगला आहे। शोलमाता वल या संघासाठी एक कंट्रोल शॉट तो फटका आपण पाहतोय। अनिल याच्या बॅट मधून पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केलेले आहेत आणि या 2 धावेनी 3 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24। 8 सरासरीनं 18 चेंडूमध्ये 24 धावा जमवलेले आहेत। अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे। पाहूया 6 चेंडूमध्ये 8 विकेट शिल्लक आहेत किती धावांपर्यंत पोहोचतोय वेताल कोपर संघ। अठरा चेंडू 24 धावा 2 गडी बाद आतापर्यंत अशी फलंदाजी वेताल कोपर संघाकडून पाहायला मिळते। तर आता 6 चेंडू मध्ये पाहूया किती धावा जमवतात की या उलट। शोलमाता वल संघाचा एक अनुभवी गोलंदाज नरेंद्र किती धावा कमी देतात की जास्त ते पाहावं लागेल। वेलकम प्रकाश दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे। कालिकामाता कालवार संघाचे संघनायक। राउंड द विकेट पहिला चेंडू रोहित यांच्यासाठी फुल लाईन डिलिव्हरी व्हाईट यॉर्कर गुड लाईन अतिशय चांगला चेंडू। जय हनुमान भावाले संघाच्या संघनायकांनी देखील त्वरा करायचंय। दुसऱ्या चेंडूला फटका केले चेंडू हवेमध्ये शत्ररक्षक दक्ष आणि अप्रतिम झेल। अतिशय चांगला झेल टिपलेले तो रुपेश यांनी डीप मिड विकेट सीमारेषा लगत। निश्चित मित्रांनो क्रिकेटमध्ये तुमचं शत्ररक्षण हे खूप महत्त्वाचं घटक आहे। कदाचित जर हा झेल सुटला असता तर फलंदाजाला 4 धावा देखील आले असते म्हणून शत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे। फलंदाज येतात शेखर। नरेंद्र यांनी देखील चांगली सुरुवात करून दिलेली आहे। पहिले 2 चेंडूवर 1 धाव न गमवता 1 विकेट देखील प्राप्त केलेली आहे। 24 धावसंख्येवर धावसंख्या थांबलेली आहे। पाहूया अनिल 4 चेंडू शिल्लक आहेत किती धावा आपल्या संघासाठी जमा करतायत। नरेंद्र अतिशय चांगला चेंडू हातलेला आहे। मला वाटतं गती परिवर्तन केलेले आहे चेंडूवर। 1 धाव कंप्लीट। प्रमोद भोईर चेंडू उचलतील फेकतील। दरम्यान वेळ होती दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावा पूर्ण करण्याची। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकते ती 26। जय हनुमान भावाले विजयजी केने सव्वीस धावा। इथे मात्र उंची जास्त लांबी जास्त आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। आजच्या दिवसातील पहिला षटकार अनिलच्या बॅट मधून गुड शॉट।
32 धावा संघाच्या फलकावर लागतात, दोन चेंडू खेळ शेष आहे, 40+ धावा एक चांगला चॅलेंजर स्कोर असेल पहिल्या सत्रामध्ये आजच्या सकाळच्या। मी तर म्हणेन पाहूया, इथे मात्र टेस्टच्या अंदाजानं चेंडूला सोडून दिलेले पंच भाऊ पाटील सरांचा इशारा व्हाईट बॉल। अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावा झाली आहे, ते 33 धावा। नरेंद्र राऊंड द विकेट, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, बीट केलेले षटकार मारल्यानंतर या चेंडूवर अनिल यांना शेवटचा आणि अंतिम चेंडू या डावाचा। पुढील दोन संघांनी त्वरित या, संघ नायक जय हनुमान भावाले आणि कालिकामाता कालवार। या चेंडूवर मिस टाइम फटके आहे, स्वतः इष्टरक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र आणखीन एक हादरा। पहिल्या डावाची समाप्ती, वेताल कोपर 33 धावा 4 षटकामध्ये केले आहेत आणि 34 धावांचं आव्हान ठेवले ते शोलमाता वल या संघासमोर। जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे। मी दोन्ही संघाच्या संघनायकांना आवाज देतोय, विजयजी केने आणि प्रकाश दादा म्हात्रे, यायचंय, एक बिग मॅच पाहायला मिळेल। कालिकामाता कालवार आणि जय हनुमान भावाले, यशवंत केने साहेबांचा संघ आहे। मी यशवंत केने साहेबांना विनंती करतो, जर आपण इथे आला असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। जय हनुमान भावाले संघाचे संघनायक, प्रकाश दादा म्हात्रे, कालिकामाता कालवार या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत। वेलकम दोन्ही संघाच्या संघनायकांनी, आपण आल्याची रिपोर्टिंग करा। आणि स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत ओली या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय। आपण पाहतोय गावदेवी ओली 40+ चषक आणि जे टॉच बॉक्स नामकरण करण्यात आलेले ते स्वर्गीय धीराज बाबू पाटील। वीर तानाजी दापडे 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू, सत्यवंत दादा पाटील, तसेच बाजीरावजी भाऊ आपण देखील या। गुणनंदन माले आपण या, गुणरत्न माले आपण देखील या। विलास पाटील जॉली स्फोट कामतगार आणि गुरुदत्त 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गुरुनाथजी माली, तसेच सत्यवंत दादा पाटील। जतीन पाटील हे चारही मान्यवर आमच्या टॉस बॉक्स मध्ये पोहोचत आहेत। जतीन पाटील, सत्यवंत पाटील, गुरुनाथजी माली आणि विलास बालू। प्रकाश दादा म्हात्रे, कालिकामाता कालवार संघाचे संघनायक, तसेच जय हनुमान भावाले या संघाचे संघनायक देखील टॉच बॉक्स मध्ये पोहोचत आहेत। 34 धावांचं लक्ष, विजयजी केने आपण त्वरित द्यायचं आहे। मान्यवर टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत, समोरचं संघ देखील टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत। प्रकाश म्हात्रे वेलकम, विजयजी केने, जय हनुमान भावाले संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत। मनोज विजय यांना आज आपण ऍक्शन मध्ये निश्चितच पाहणार आहोत। अतिशय भव्यदिव्य अशी स्पर्धा गावदेवी 40+ ओली गावदेवी। वेलकम विजयजी केने, आपलं सरस स्वागत आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी मी नाण्याचं स्वरूप सांगू इच्छितो। एक स्पेशल कॉईन बनवलेलं आहे गावदेवी 40+ संघांनी, एका बाजूला ग्रामस्थ मंडळ ओली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी 40+ ओली असं नाण्याचं नामकरण आहे।
मी सत्यवंतदा पाटील यांच्या हातामध्ये नाणं देतोय. कोण आवाज देणार आहे? प्रकाशदादा म्हात्रे, काय म्हणणं आहे? गावदेवी 40 प्लस आणि जे मागतंय तेच येतंय. गावदेवी 40 प्लस त्यांचं म्हणणं होतं आणि नाणेफेक जिंकले. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचंय. विजयदादा, प्रकाशदादा आपण मिनिटं थोडीशी बातचीत करणार आहोत. प्रकाशदादा, चषक 2021 आता आपण नाणेफेक जिंकलात, आपला निर्णय काय? फिल्डिंग येणार. शतरक्षण करताना सकल कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ देखील बलाढ्य संघ आहे. जयानमान भावाले 35 ते 40, 35 ते 40 धावा रोखण्यासाठी जो आपला संपूर्ण संघ आहे कालिकामाता कालवार देखील खूप मोठा दबदबा आहे या संघटनेमध्ये. मात्र चालू हंगामाचा विचार केला तर संघ कुठेतरी स्ट्रगल करतोय. काय अपेक्षा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांकडून? आम्ही प्रयत्न करणार पुढे जाण्याचं. आता जे आमचं खेळाडू डेली खेळत आलेले आहे त्याच्यामुळे हे होत आहे. विद्यानंद आणि सदाम आणि मुकेश यांच्याकडून जास्त जास्त अपेक्षा असतील? मुकेशवर एक आयोजन नियोजन बघितलं तर आपल्या सोली संघाला काय शुभेच्छा द्याल? चांगले आयोजन केलेले आहे, दरवर्षी ते करतात आणि यंदा या वर्षी पण चांगले केलेले आहे. त्यांच्याबद्दल मी धन्यवाद. आपले हार्दिक हार्दिक. विजयदादा, आपण नाणेफेक हरलात, प्रथम फलंदाजी करायचे. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असता? शत्ररक्षण असत. आता मात्र परवाच्या उलट्या आपल्याला फलंदाजी करायची. जास्त जास्त किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? एकंदरीत जर आपण आउटफील्ड बघितली, जी पिच बघितली आणि एकंदरीत जर आपण आयोजन नियोजनावर नजर टाकली तर या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. गावदेवी 40 प्लस या स्पर्धेच्या माध्यमातून काय शुभेच्छा द्याल? त्यांना या 26 जानेवारी विरुद्ध मॅच ठेवतात त्याबरोबर त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि खूप छान आयोजन असतो त्यांचं, दरवर्षी असतो. आपले यशवंजी केने आज आपल्या संघाबरोबर आहेत? नाही, थोडं कामानिमित्त बाहेर आहेत. ऑल द बेस्ट आपल्या संघाला देखील शुभेच्छा. टॉच बॉक्स मधून न्यूज आहे मित्रांनो. पुढील सामना असेल जयवर्मन भावाले आणि कालिकामाता कालवार. कालवार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर फलंदाजीसाठी जय हनुमान भावाला आमंत्रित केले. ओ टू मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद कालुराम केणी सर. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वळणकडे असेल. विजयासाठी एक मापक पक्ष आहे, फक्त 34 धावांचं. एक सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतो. पहिल्या षटकारामधून गोलंदाज मनोहर याचं अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत ज्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडूंची फेक झालेली आहे आणि आतापर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. आणि मात्र एक महत्वाचा फलंदाज ज्याने बाद केलाय तो बाळकृष्ण. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. चेंडूची लाईन रीड करता आणि फलंदाज प्रमोद याला निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. पहिले षटक प्रगतीपथावर विजयाचं एक मापक लक्ष जरी असलं तर मात्र एक संघर्ष निश्चित या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाले. मात्र मनोहर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. चेंडूला थोडासा ऑन द ऑफचा फटका, आउट ऑफ इन साइड स्ट्रोक, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका प्रमोदीच्या बॅट मधून येतोय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या आहे ती 1-6. एक थोडीशी संत सुरुवात, निगडी सुरुवात आपण पाहतोय. शिलुमाता बळ्या संघाची विजयाचं लक्ष 34 धावांचं. जरी 34 धावांचं लक्ष असलं तरी मात्र पहिल्या षटकामध्ये थोडासा संघर्ष पाहायला मिळत होतं. खास करून गोलंदाजी एक परीक्षा आपण पाहिली होती या ठिकाणी गोलंदाज मनोहर याच्या गोलंदाजीमधून. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. गोलंदाजी द्वारा सांभाळतोय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड नंदू. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती नरेंद्र याला नॉन स्ट्राइक. आपण प्रमोद याला पाहतोय. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या.
आजचं शेड्यूल थोडंसं मोठं आहे, त्या अनुषंगाने सर्व संघाने एक विशेष सूचना असेल, प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या की जेणेकरून सर्व सामने 4 षटकांचे असतील. नंद वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बघूया. अप्रतिम झेल केला, वेल जज कॅच. अनिल संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू आहे, एक उत्कृष्ट झेल आउटफील्ड मधून कलेक्ट केला, जो पारी समाप्त होईल नंदू याची. चेंडूला निश्चित फोर्स केलं होतं, चेंडूला थोडंसं फोर्स केलं होतं. चेंडू मिडवेज सीमारेषेकडे आपण पाहिलं होतं, ट्रॅव्हल झाला होता. आणि अप्रतिम उत्कृष्ट झेल ज्याच्या माध्यमात आपण पाहिला. दुसरा फलंदाज शिडूमाता बळे संघाचा बाद होतोय, नरेंद्र नेक्स्ट फलंदाज येतोय. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकाडी उत्कृष्ट फलंदाज आहे मंगेश. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू प्राप्त होतो गोलंदाज नंदू. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो, रॅटमोरचा मारा करतो. नंदू स्ट्राईक रोटेट करतो, प्रमोद चेंडूला थोडस अंद अप खेळण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतो, चेंडू 200 क्षण बीट करून चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता, प्रमोद यांनी सुंदरसं चेंडूला स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक उत्कृष्ट चौकार प्रमोद याच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो नंदू. पुन्हा एकदा चेंडूला थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडू पुन्हा एकदा उलकावणी देतो. क्षेत्ररक्षक चेंडू पुन्हा एकदा जातो, ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय सीमारेषे बाहेर चौकार. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काल्याच्या पोरांनी, सजवली काल्याच्या पोरांनी. बॅक टू बॅक असे दोन चौकार आपण ज्याच्या बॅट सो सॉरी, मला वाटतं चौकारांची हॅट्रिक साधली जाते प्रमोद याच्या बॅट मधून. एकंदरीत 3 चेंडूंचा सामना करताना आपण प्रमोद याला पहिला अतिशय उत्कृष्ट फलंदाजी संघ कुठेतरी पहिल्या षटकाचा विचार केला, थोडस बॅकफुटवर असताना संघाला मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडस कमबॅक करतोय प्रमोद. खास करून दोन चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो, ॲटमोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं एक चौकारांची हॅट्रिक प्रमोद. फुल्यांचा चेंडू ऑन साईडला केलं जातं, चेंडू डीपमध्ये जातोय आउटफील्डमधून. अनिल चेंडूला फील करतोय, मिळेल फक्त एक धाव. आणि अकादमीने संघात धावसंख्या होती 15, बीजाचं लक्ष मापक 34 धावांचं. श्री बेताळ कोपर संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि 4 षटकांच्या अंती धावसंख्या 33 करून एक 34 धावांचं मापक लक्ष ठेवतोय.
एक धाव घेण्याची संधी, एक धावणी संघाची धावसंख्या पुढे सरकते. चेंडूला थोडस अनसाइड ला केले जातो, चेंडू शॉट मिडाउन ला जातो, एक धाव घेण्याची संधी, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. आणि सहज गत दोन धावा, दोन धावडी संघाची धावसंख्या पुढे सकते ती 18. विजयाचं एक मापक लक्ष पाहतोय आपण, फक्त आणि फक्त 34 धावांचं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, दुसरे षटक क्रमांक, दुसरं संपतंय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 9:46 धावा जमा झाले त्या 18. अजून येणाऱ्या 12 चेंडूमधून बघे गुणलेखक काय सांगतात. 16 धावांची आवश्यकता आहे. अजून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. प्रति षटक आपण विचार केला तर 8 धावांची सरासरी आहे. प्लीज थोडस वेल कमी घ्या, 95 मिनिट आपण थोडस वेल होईल त्यांना वॉर्न करत चला, की जेणेकरून या स्पर्धेला प्रारंभ होणार नाही. कारण आपण जर उशीर कराल तर निश्चितच पुढील सामने कमी षटकांचे असतील, याची आपण नोंद घ्या. खास करून जो संघ क्षेत्ररक्षण करतो त्या संघाला विनंती चला, आपण प्लीज थोडस वेल कमी घ्या. मान्यवर कक्षामधून आपण पाहतोय मान्यश्री विकास चंगो पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंच ओळी, एक ओळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. आणि गेली 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय, त्याचबरोबर विद्यमान सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर शिळूमाता वाडिया संघाचे एक नामांकित खेळाडू, आणि त्याचबरोबर वळगावचे माजी सरपंच मान्यश्री संजीव कृष्णा पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आज निश्चित आपल्या संघाचं एक मनोधरी वाढवण्यासाठी एक समर्थक म्हणून या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांचं मी आयोगांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. या स्पर्धेतलं खास वैशिष्ट्य मित्र आपण पाहतोय, ज्वाली कामतगार या संघाचं विलास बाळू हे या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत. अतिशय चांगल्या चेंडूची फेक झाली होती, मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता आणि एसटी रक्षकाला आणि दोन धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो मित्र, बघा ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नव्हती त्या ठिकाणी नाहक 3 धावा जातात. आणि हेच एकमेव कारण असतं की संघ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये जातोय. बाईच्या रूपाने 3 धावा येतात, धावा कशा धावा येणं फार गरजेचं असतं प्रत्येक संघासाठी. नाहक 3 धावा, एसटी रक्षकाची चूक किती माग पडते बघा. गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती चेंडूला, फलंदाज निश्चित त्याने बीट केलं होतं, मात्र एसटी रक्षकाला तो चेंडू गॅदर करता आला नाहीये. चेंडू एसट्यांच्या मागे जातोय. एक धाव पूर्ण झाली होती, फेक मात्र कुठेतरी रॉंग इंड झाली होती, आणि पुन्हा एकदा 2 धावा कन्वर्ट केल्या. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका. एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 23. विजयापासून अजूनही 11 धावा दूर आहे. आता प्रमोद याच्या बॅटमधून अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. पहिले षटक हाताळलं होतं प्रमोद याने, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजी या सामन्यामधून प्रमोद करतोय. अष्टपैलू अशी कामगिरी. फलंदाज नीचे थोडासा स्टेप आउट झाला होता, म्हणून चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झालं नाहीये. मिळते फक्त एक धाव, एक धावीने संघ धावसंख्या होती ती 24. कालिकमाता कालवार हा संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. दोन्ही संघामधून नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कौल म्हणतो कालिकमाता कालवार संघाच्या बाजूने लागलेला आहे. आणि प्रथम शतक स्वीकारले, वेलकम सदाजी म्हात्रे. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला. चेंडू पासून थोडासा विभक्त आपण बॅट पाहतोय. मंगेशाची चेंडू आणि बॅटपाडीमध्ये व्यवस्थित संपर्क नाही, निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. तिसरे षटक प्रगती पथावर धावसंख्या ती 23.
अजूनही विजयापासून 11 धावा दूर आहे. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. या ठिकाणी ऑफस्पिनचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅटे, फक्त चेंडूला थोडंसं स्टीअर केलं जातं आणि चेंडू ट्रॅव्हल होतो, प्रवास करतो डीप थर्डमॅन सीम आरसीच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 28. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. धावसंख्या 28 आहे. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅट पडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या येते 28. अजून येणारे 6 चेंडू म्हणून विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि विजयापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे. चला प्लीज बेताल, श्री बेताल कोपर, आपण वेल जरा कमी घ्या. विजयाचं एक मापक लक्ष आपण पाहिलं होतं 34 धावांचं, मात्र 34 धावांसाठी शेणू माता बळ्या संघाला एक संघर्ष करावा लागतोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाजीवर संबंधित संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड रमेश. रमेश येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक आता तो विजयापासून फक्त 6 धावा दूर आहे. शिळू माता बळ, 6 चेंडू आणि 6 धावा असं एक छोटस समीकरण विजयासाठी. शिळू माता बळ या संघाला अतिशय अप्रतिम फटका आपण प्रमोद याच्या बॅट मधून पाहिला, मात्र निश्चितच कुठेतरी क्षेत्ररक्षक कुठेतरी थोडस तंबल होतोय, झेल सोडतोय, जीवदान देतो, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद देतोय. क्रिकेटमध्ये कॅचला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातोय, जीवदान दिलं जातं आणि त्याचबरोबर 4 धावाही. कदाचित हा झेल कलेक्ट केला असता तर सामन्याला थोडीशी कलांड मिळाली असती. एक महत्वाचा झेल या ठिकाणी सोडला जातोय. जीवदान मिळते प्रमोद याला, धावा मिळतात संघाला. आता विजयापासून फक्त 2 धावा दूर आहे. या ठिकाणी फुल्लेंचा चेंडू, चेंडू ऑन साईडला खेळला जातो, चेंडू डीप मेडी विकेटला जातोय आउट फील्ड मधून. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ह्याच बरोबर शेळू माता बळ हा संघ विजय संपादित करतोय. हाडलक हाडलक श्री बेताल कोपर अँड गुड लक शेळू माता बळ.
तर निश्चित शेळू माता बळे या संघामधून आपण पाहिली होती उत्कृष्ट कामगिरी प्रमोद याची, एक वन मन आर्मी उत्कृष्ट भूमिका प्रमोद याची पाहिली होती. या सामन्यातले सामनावीराचा पुरस्कार दिले जातो प्रमोद याला. सिकस ज्यांनी दिली होती श्री वेताल कोपरे संघाला. विजयाचा शिल्पकार प्रमोद आपण स्टेजवर यायचं आहे.